सणासुदीच्या दिवसात सरकारी स्वस्त धान्य दुकानावर अवलंबून असणाऱ्या गरीब सामान्य नागरिकांना अतिशय निकृष्ट दर्जाची डाळ वितरित केली जात असून जनावरे सुद्धा खाणार नाही अशी डाळ नागरिकांच्या माथी मारली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक स्वस्त धान्य दुकानावर सध्या डाळी विक्रीकरिता उपलब्ध झाली आहे. मात्र डाळीत सोंडे, अड्या यासह पोत्यातच डाळीचे पीठ झाल्याचे निदर्शनास आले आहे. डाळीला घाण वास सुद्धा येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सध्या आरोग्यविषयक काळजी घेण्याचे दिवस असताना राज्य शासनाचा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानावर निकृष्ट दर्जाची डाळ देण्यात येत आहे. दर्यापूर तालुक्यात 114 रेशन दुकाने असून त्या माध्यमातून ही डाळ वितरित केली जात आहे. पुरवठा विभाग सुस्त असून लोकांच्या जीवितांची सुद्धा काळजी घ्यावी असे विभागाला वाटत नाही. याबद्दल नागरिकांनी रेशन दुकानदारांकडून निकृष्ट डाळ न घेण्याचा निर्णय घेतला असून निकृष्ट डाळीबद्दल विचारणा केली आहे. मात्र पुरवठा विभागाकडून जो माल आला त्याप्रमाणे विक्री करण्यात येत असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार यांनी सांगितले. जनावरांनाही देता येणार नाही असा माल माणसांच्या माथी मारण्यात येत असून कोणत्याही अधिकाऱ्याला याची दक्षता घ्यावी असे वाटत नाही. यावर तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने निकृष्ट डाळ परत घ्यावी, नवीन डाळ नागरिकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केलेली आहे. सामदा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांनी याबाबत शासनाचा निषेध केला असून सणासुदीच्या दिवसात राज्य शासन सामान्य नागरिकांना जनावरे देखील खाणार नाही अशी डाळ वितरित केली आहे. तातडीने ही डाळ परत घेऊन नवीन डाळ स्वस्त धान्य दुकानात वितरित करावी, जेणेकरून दिवाळी दसरा या काळात लोकांचे आरोग्य चांगले राहील. घरो सुद्धा खात नाही अशा प्रकारची डाळ शासनामार्फत स्वस्त धान्य दुकानात दर्यापूर तालुक्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनामार्फत पाठवण्यात येत आहे. शासनाचा हा एवढा मोठा निर्लज्जपणा, जो माणूस शेतकरी शेतमजूर बिलो पॉवर्टी म्हणजेच BPL लाईन खाली जीवन जगतो त्या माणसाला या शासनाने ढोरापेक्षाही निपटर समजून ही डाळ दर्यापूर तालुक्यातील संपूर्ण स्वस्त धान्य दुकानदारांना जबरदस्तीनं वितरणासाठी पाठवली आहे. आणि या स्वस्त धान्य दुकानामध्ये जे लोक खरेदी करण्यासाठी येतात ते लोक कोणीही ही डाळ खरेदी करत नाही, कारण की ही डाळ खाण्याजोगी नसून या डाळीमध्ये पूर्ण भुसा आणि खाण्याजोगी नसल्यामुळे या डाळीचा बोजा स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावरही पडत आहे, कारण की ही डाळ ग्राहक घेत नाही. तरी सन्माननीय तहसीलदार साहेबांनी या विषयाची दखल घेऊन जी शासनाकडून स्वस्त धान्य दुकानामध्ये BPL धारकांना गहू, डाळ, चना डाळ, मका, साखर हे जे स्वस्त धान्यामार्फत जे धान्य शासनाकडून पुरवल्या जाते त्यामध्ये शासनाकडून फक्त यामध्ये एजन्सीचेच भले पाहण्यात येत आहे असे यावरून दिसून येत आहे. शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर.